हा गडी सरपंच आहे, हा उपसरपंच आहे, ऐकून ना ऐकलेवानी करतो. आणि बाकीची इथून वर पाच आणि इथून खाली पाच आहे, ही सदस्य बॉडी आहे, यांनी सही करायची यांनी पळायचं, यावेळी सगळे सही करायची यांनी पळायचं. याला पळायचं कसं? दुसऱ्या अध्यातल्या वाव्या. स्पर्शाचे दोन गुण मऊ आणि कठीण, रूपाचे दोन गुण भ्यासुर आणि सुरेख, याचे दोन गुण सुगंध आणि दुर्गंध, याचे दोन गुण निंदा आणि स्तुती. ही सगळी ग्रामपंचायत बॉडी पळत असते. कशी पळत? तेरावा अध्याय, हिरवा चारा बांभावे पशु. हिरवा चारा पाहिला का गाई जशी पळती तसे हे दहा पठ्ठे विषयाकडे पळतात. आणि माऊलीनं दुसऱ्या त्यात लिहून टाकलं, विषयाचे करी विषया जर केलं, विषय जया ते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती. आणि त्याला काही ठिकाणी उत्तर असं आहे, विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला, संगातून फुटे काम क्रोध कामात ठेविला, क्रोधातून जडे मोह, मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशशी, राग द्वेष परी जाता, आली हातात इंद्रिये, स्वामित्व विषय वृत्ते त्यास लाभे प्रसन्नता, प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडून या, प्रसन्नते बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे, आयुक्तास नसे बुद्धी त्यामुळे भावना नसे, म्हणून नेमळे शांती, शांती विन कसे सुख. आणि यालाच नाट उत्तर देतोय, मी तवानात अपराधी कर्म हिनमती मंद बुद्धी तुझ्या ठेवले नाही कधी वादी उत्पन्न माय बाबा. अरे नाही ऐकले गायले गीत धरले सांडे आवडे पुराण बसले थंत केली बहुत परिंदा करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा, नाही केले तरी त्यांचे भ्रमण पाळीला पिंड करीत नाही संत सेवा घडले दान पूजा लोकड मूर्तीचे आसंख संघ घडले अन्याय बहुत धर्म पाहून नकळे इथं नाही बोलू आठवते. अरे आपापना घात करू शत्रू झालो मी दावेदार तू तू कृपेता सागरू उतरी पार तुका म्हणे. चला म्हातारी येते ती सापडली आपल्याला, त्या म्हातारीला नाही नवरा खाजवा डोकं आता, पण तिला पोर आहे सोळा, सोळा पोरांमध्ये तिला दहा पोर आहेत आणि सहा पोरी आहेत. ऐका पटापटा आता सोळाच्या सोळा ऐका म्हणजे पुढे जायला. एक म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम आणि शरीरामध्ये सगळ्यात घातक, सगळ्यात घातक बोला पटकन काम. आणि पुन्हा त्याचं उत्तर एक यादी, रावणानं वाटवलं झालं काम, चंद्राला नाग लागला काम, विष्णूला नाग लागला काम, शंकराला नाग लागला काम, ब्रह्मदेवाला नाग लागला काम, कामाचे निघाळे ब्रह्मकन्याशी धरू पाय काम काम. मग शंकराला एवढ्या बायका करायची गरज काय? धडक मारिली शंकरा मारिली शंकरा मारिली शंकरा धडक मारिली शंकरा सगळी माणसं कोणी संपवली? कोणी संपवली? परमार्थामध्ये सगळ्यात घातक तोच पठ्ठ्या आहे काम काम. आणि काम संपत नाही तर भजन होत नाही याच्यावर तुमचं मत काय? तुम्ही काहीच बोला आणि तुम्हाला पटलं नाही का? पहिला पठ्ठ्या आहे काम, दुसरा पठ्ठ्या आहे क्रोध. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला किस्त्यानात बसलेल्या माणसांना, राग आकळा आखळा. खून करायला काय दोन चार दिवस लागत नाही, मर्डर करायला काय पाच सहा दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंदुरीकर भोकस, तू भोगशील. इंदुरीकर काय एका झापडीचा गाडी नाही, पण ते 10 लाख खर्चायचे कवा? तुम्हाला माहिती म्हणू सांगतो, 2 मिनिटाचा राग आयुष्य संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग माणसाला देव बनू शकतो. देव आणि हे दोघं जण इतके वाईट आहेत महाराज, यांच्यावर भाषण करून आणि व्याख्यानं करून जमणार नाही, यांना आकळावं लागेल. अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात,
कालवंत भाजी पाणी गरम असेल तर माणसं, चहा गरम असेल तर माणसं फुकून भेटतात. महाराज जिवंत माणूस तोडला जातो, तोडला जातो. एखाद्याच्या डोक्यात दगड घातला जातो, तो माणूस दगडाने मारला जातो आणि मेल्यानंतर ते प्रेत ठेचलं जात. मुंडक आवळून माणूस मारला जातो, फाशी घे मारला जातो. आणि हे दोघच करू शकतात, काम आणि क्रोध. महाराज मुंडक पिरगाळून माणूस मारला जातो, जाळून मारला जातो, मुंडक दाबून मारला जातो. ओव्या सांगू तुम्हाला, पाणी नाही पण बुडवतोय, अग्नी नाही पण जाळतोय, दोरे नाही पण बांधतोय, शस्त्र नाही पण कापतोय. जळे बिन बुडविती, आगी बिन जाळीती, दोरे बिन बांधिती, शिखले बिन रोविती, पाशके बिन गोविती. काय ओव्या आणि राग आकळा. आणि आजकाल प्रत्येकाला माणसं पिकलीत. महाराज सीताफळ पाहिलं ना तुम्ही, सीताफळ, सीताफळ नुसतं दाबलं ना त्याच्यात गुस्सा आहे. तशी माणसं आता नुसती पिकली. आता या खाल्ल्यानंतर म्हणलं टाळ नीट वाजव. हा पहा टाळ, तुम्ही संपला विषय. मी पुन्हा देवळा कधी दिसलो ना, माझ्या बापात सुद्धा नाही. दिंडी द्या खाताना म्हणलं ना, ही चाल नंतर म्हण, दिंडीच दुसरी. डायरेक्ट सेपरेट टेम्पो, सेपरेट भोंग. चला निघाली दिंडी. थोडं माणसाला खटाकलं का माणसानं वेगळा फडका आडलाच. मग ही बिगर माळकरी माणसं दिंड्यांमध्ये वाढल्यामुळं दिंड्या फुटल्या. महाराज बिगर माळकरी माणूस दिंडीत आला का तो दिंडीचा भोंग्या करणारच. ही बिगर माळकरी जी माणसं आहे ना महाराज, ही किती जरी धार्मिक झाली मोसमला काम दाखवणार. नाही नाही, त्यांनी फार कुणीकडे गंध लावू द्या, काही होऊ द्या, ते रसा पाहिल्यावर जी बाहेर काढणारच. असं चालत नाही. महाराजांनी एक प्रमाण लिहिलंय तुकोबारायाने, गावातली खंडोबाची मूर्ती चोरीला गेली आणि यात्रा आली, खंडोबाच नाही, मग गावात एकानं डोकं लावलं, कुत्र्याला सजवा. कुत्रा ब्युटी पार्लरला नेला, त्याच्या मिशाबिशा काळ्या काळ्या, त्याला रथात बसवलं आणि डीजे लावून खंडोबा मिरवायला निघला. आणि कुत्र्याने रथातून खाली डोकून पाहिलं, दोन तीन भाऊबंद दिसले. तो म्हणला, आपली टोळी खाली ना, आपण वर उडी दाखवत. महाराजांची भाषा आहे, स्वान शिबकी बैसविले त्याचे भुंकणे राय. वा वा, काय महाराजांची भाषा. महाराज म्हणले, कुत्र्याला रथात बसवलं पण त्यानं उडीच टाकून दिली. का? श्वान शिबकी बैसविले त्यांचे भुकणे राहीन. वा वा, महाराजांची भाषा आहे ती. पुन्हा त्याला एक अभंग इतका सुंदर आहे. गाढवाला फेऱ्यान लवली लावलं, सेंट मिंट मारला आणि गुलाबजांबूचं ताट दिलं त्याला, काजू बदाम पिस्ते बिस्ते, आणि सांगितलं वळवळ करायची नाही, निवांत खायचं. गाढवानं एका लाता सगळं ताटवाळून दिलं. महाराजाने अभंग लिहिला, मुक्त फळहार खराशी घातला, कस्तुरी शुक्राला सोजविली. वा वा, मग गाढवाला गुलाबजामू ताटात दिले ते खाऊ शकत नाही. आणि डुकराला तुम्ही ब्युटी पार्लरला न्या, कोणताही शेंट मारा, मुक्त फळहार खराशी घातला, कस्तुरी शुक्राला सोजविली. वेद परायण बधिरा सांगे ज्ञान, तयाची ते खून काय जाणे. अभंग आहे, कधी गेलं उचका, आपण काय उचकतोय आपला ना अभंगांचा आता जवळजवळ सबंध राहिलाच नाही, राहिलाच नाही. आता हे बिचारे लहाने पोर आहेत. हा पट्टा आहे ना मारा, हा मलंग गडाचा पट्टा आहे, हा वारकरी संप्रदायाच्या मूळ पीठाचा पट्टा आहे. कारण वारकरी संप्रदायाचं मूळ पीठ काय? आदिनाथ गुरु, मच्छिंद्रतायाचा. मग हा पट्टा कोणाचा आहे? मच्छिनाथ आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाचं मूळच या भागात आहे. आणि त्याच्यामुळे एवढी लागणार नाही तर आता संस्था काढणारे शिक्षक आहेत ना, यांनी नुसती पोरं गोळा केलेत. यांना बारावा पंधरावा शिकू नका, शिकू नका. ज्याची संस्था असेल त्याच्याकडे पोरं शिकायला देईल. बारावा पंधरावा अध्याय शिकू नका, राव द्या तो. पहिला यांना हरिपाठ शिकवा. ते हरिपाठ आणि ते काय करतात पहिल्या तडक्यात, मन बारावा पण पंधरावा. ते काढतं दोन चार दिवस कळकाडीत, बारावा तूच म्हण.
पण रवाई तूच म्हण आरती तुझ्या बायकोला करायला माही पीटी दे. आता आमचे 30 वर्ष त्याच्यात गेले महाराज. आता माझ्या तोंडातले वाक्य जरी रागाचे असले तरी ते अनुभवाचे. माझ्या तोंडातलं प्रत्येक वाक्य आता 30 वर्षाचा अनुभव आहे बाबा. आणि इंद्रीकरचा बाबा बटा करून दिलाय लोकांनी का इंद्रीकर लय पैसे घेतो बा. मा नंतरची माला तुडून पुढे गेली मी तसाच राहिलो. मा नंतर बाबा झाले 51-71 गेले मी अजून वड्यालाच खेकडं धरितोय. आणि बुवा बाटा दिला इंद्रीकरचा करून माल छापला दुसऱ्यानी. आता मला हा पट्टा 30 वर्षापासून ओळखतो आज नाही. खरंय का कोणी आपली कधी पैशाची तक्रार कोणी सांगावा नाही. पण बुवा बाटा इंद्रीकडले पैसे घेतो आणि हे मा नंतर आले लुटून गेले. मला येळ भर तेवढे वहिनं त्यांना एकाला वाट्यात. काय झालंय खऱ्याची मेली आई. पण माना नाही तर नका मानू महाराज. आमच्या थोडे खऱ्या बोलण्याने निदान 50% धर्म जाग्यावर आहे. आणि आपल्याला माणसं वाचवायचेच नाही आपल्याला धर्म वाचवायचा आहे. हा सत्ता नाहीये. हा खासदार साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी वारिंगे महाराज त्यांचे शास्त्री महाराज या परिसरातल्या लोकांनी केला हा सत्ता नाहीये. हे धर्माचं काम आहे. हा धर्म जिवंत ठेवण्याचा यज्ञ आहे. आणि आज माणसावर संकट नाही हे धर्माचं काम आहे. तुमचं काय मत आहे. आणि आज आपल्याला माणसं वाचवायचे नाही धर्मात आहे. आणि खरं सांगतो तुम्हाला या सप्त्याने वारकरी संप्रदायाची ताकद दाखवून दिली किती आहे. हा म्हणजे वारिंगे महाराज शास्त्री महाराज या परिसरातले गायक वादक गुणीजन आमची महाराज मंडळी सगळे सगळे संप्रदायाचं एकीकरण काय असतंय हे या सप्त्यात पाहिलं. आणि संप्रदाय एकत्र येतोच. आता संप्रदाय टोळ्यालाही झाल्या गटलाही झाली फडलंही झाली ते म्हणून कोणी कोणचं जुमान येत नाही. तुम्हा गुरु नाही म्हणून मी त्याच्या कीर्तनाला टाळ घेत नाही. आमच्या गुरुनी सांगितलं ना. आमचे गुरु म्हणले त्याच्या कीर्तनाला टाळ नको येऊ. तुमची गुरु काय करता डोळे दाखवून बसत आहे डोळे दाखवून. काय गुरुला दिसत नाही का बाहेर. आमचे गुरु भाकरी खात नाही सफरचंद आणतात आणि लिहून देतात कागदावर 3 किलो सफरचंद. मग इकडं चालू नाही मग इकडून चालू आहे का. एका वाक्यात सांगतो तुम्हाला सर्वा घटी देहा दे तैसा हृदयामध्ये मी. या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय इतकी एकात्मक शक्ती दुसरी कुणाक नाहीच. आणि वारकरी संप्रदाय काय करू शकतो या परिसरानं सप्त्यानं दाखवून दिलं. एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 50 लाख रुपये लागले असते. आणि यांना गप बसवाय 500 पोलीस लागले असते. मग आता मलाच तुमच्या कमिटीनं 7-8 लाख द्यायला काय हरकत आहे बा. त्यांनी उलट म्हणलं पाहिजे त्याला इंद्रीकर आपला माणूस आहे गरीबाला. विनोदाचा भाग सोडा मला. ही आपली ताकद नाही हे ज्ञानोबा तुकोबाचं काम आहे. ही आपली ताकद नाही हे मच्छिंद्रनाथाच्या समाधीची ताकद आहे. आणि आता हा भाग पवित्र झाला. आता खरं सांगतो तुम्हाला आदिनाथ उमा बीज प्रगटले हे तत्व वारिंगे महाराज आणि त्यांच्या सगळ्या भक्तांनी आत्ता दाखवून दिलं. आदिनाथ उमा बीज मच्छिंद्रा लादली त्याची प्रेम मुद्रा ह्या जागेची किंमत वाढली. नवे नवे ही जागा आता 7 दिवस पवित्र झाली. अन्नदान झालं दान धर्म झाला. म्हातारी मारायची आहे इथं आपण कुणी तुम्ही नाही काळजी करत का. मी म्हातारी मारल्याशिवाय तुम्हाला सोडित नाही. म्हातारीला पोर सोळा आहेत आणि म्हातारीचा पहिला पोरगा आहे गेलं बॉम्ब बांधलं काम. दुसरा पोरगा आहे क्रोध आणि पाया पडून सांगतो राग आकडा आकडा. 3 म्हातारीचा तिसरा पोरगा आहे लोभ. एक वाक्य सांगा आचरण चांगलं ठेवा मान आपोआप मिळेल.
मानाला बोर्ड लावायची काही गरज नाही, बोर्ड लावायची गरज नाही, बोर्ड लावायची प्रसिद्धीची काही गरज नाही, ती कर्तृत्वानं होते. सोनाराच्या दुकानाचं बोर्ड जरी बारीक असलं तर गिराईक 61,000 आहे. भिळीच्या दुकानाला नुसती कागद कापू कापू मिळालं एक जण, पण रुपया घालला नाही. आणि भिळीच्या दुकानाचं गिराईक कसं राहत आहे? कांदा काप, मटकी टाक, लिंबू पेंड लिहून ठेव. वारकरी संप्रदाय हे सोन्याचं दुकान आहे. वैष्णवांचा मार खेळा पहिला झालाय काम, अजून 16 एवढे आहे सांगायचे, मग पुढे सरकायचे. म्हातारीला पोर बाळ 16 आहेत. पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ, चौथा पोरगा आहे मध. आणि आज मध जास्त झालाय, मध मध मध. आता बोलू नये तळतळी ती महाराज, आमच्या सरक्याला दम निघत नाही. खरं बोलतो मी, त्याचे फळ भोगितो महाराज. आज लोक फक्त जिवंत आहेत मेले नाही म्हणून, नाही तर लोक धर्म संस्कृतीच्या बाबतीत संपलेली लोक आहेत. लोक फक्त कडक कपडे घालत्यात, भारीतला ब्रँड वापरत्यात, सेंट मारित्यात, आणि पांढरी केस काळी करून मी शेकाडून बुमलं दिलं त्यात. नाही तर धर्माच्या बाबतीत लोक संपले. काय मत आहे तुमचं? लोक फक्त स्वतःला शाणे समजतात. एकच वाक्य सांगतो, थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाही, हे कीर्तनात बसलेल्या लोकांची चित्र आहेत. काय मत आहे तुमचं? थोरल्याच्या मुलीचा सकर पुढा झाला तर धाकट्या भाऊ बैठकीला नाही आला, नाही आला. सकर पुढा झाल्यावर तो भाऊ जसा रडला, माझी मुलगी जाणार आहे, माझ्या भावाने बोलायचं नव्हतं पण माझ्या वट्यावर बसावा लागत होता, पण तो आला नाही, नाही आला. सकर पुढा झाला तर भाऊ जसे पोरगी जसा रडली, हो भांडण माझ्या बापाचं माझ्या चुलत्याचं होतं, मी काय केलत? माझ्या चुलत्याने मला आशीर्वाद द्यायला यावा लागत होत, पण तो आला नाही. आज कोरोना झाल्यापासून महाराज इतका मध वाढलाय की 99 लोक 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. दारू न पिणं हा कमीपणा झालाय सध्या. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना जीवनात आनंद लुटता आला नाही असं बेवड्यांचं म्हणणं आहे. हसण्यावारी गोष्टी लिहू नका, त्याच्या पुढच्या डोक्याला मुंगे येतील. हा विनोद आहे, हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. या 4 वर्षात लाज वाटते दाव्याला जायची, लाज वाटते हो दाव्याला जायची लाज. 22 वर्षाच्या मुलानं मरावं आणि 50 वर्षाच्या बापानं त्याला पाणी पाजावं, हा न्याय कोणता? कोणता न्याय? 22-24 वर्षाच्या पोराने मरावं आणि 7 वर्षाच्या आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडावं, हा कोणता न्याय? पण ती वेळ, ती वेळ आली का? 17-18 वर्षाच्या पोराच्या दाव्याला प्रवचन करायचे, ओव्या घ्यायच्या कोणत्या? काय पुरींचा पुरींचा अभ्यास करा तुम्ही ह्या 4 वर्षात. पुरी चांगल्या पोरांवर कधी प्रेम करीत नाही. तुम्ही अभ्यास करा, पुरी डॉक्टर इंजिनियर CA अशा टॉपच्या पोरांच्या कधी नादी लागत नाही. पुरी नुसत्या भंगार पोरावर प्रेम करणार, भंगार एकदम भंगरी पोऱ्या. थोडा घाला थासला, मिशा मिशा काढल्या, दोन चार इंग्रजी वाक्य बोलला, पोर त्याला बी लागले. आणि पोर काम काय करतय? ही रिवरच्या मोटरी चोरीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे. आणि ही त्याला म्हणते मी ह्या डोळ्यात पाय काय नटवा दिकत नटवा. राग येतो लोकांना फक्त सांगा हा विनोद आहे का? या 4 वर्षामध्ये जो बाप कधी रडला नव्हता तो बाप पोरीने रडवलाय, रडवलाय. बाप पोरगी पळून गेल्यावर रडला आणि सामान्य क्रिया झाली. परत निडाय का? ही गोष्ट खोटी आहे का? खरे बोला.
बंगल्यातून पुरी बळून गेल्यात आणि भिकार पोरा संघ कामाला जातात आणि त्या इंद्रीकरला शिवे देतात. प्यार क्या चीज आहे इंद्रीकर को क्या मालूम आहे. प्यार तो अंधा होता है, इंद्रीकर ने तो प्यार किया नहीं, फिर मारो झक. बंगल्यातून पुरी गेलून गेल्यात आणि कामाला जातात. आम्ही बोलत नाही विनोद आहे का, कुठं वागतोय आम्ही, कुठं वागतो फक्त खरं बोलायचं नाही. कोणी बापाने खांदा दिलाय मुलाला गोष्ट खरी का खोटी बोला खरे. आज महाराज एखाद्याचा मुलगा जर तरुण पडत मेला त्याचं प्रेत जर बांगडीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानली पोरं उडी हाणतात. उड्या काय माहीत त्या पोरानं की माझा बाप गेलाय, काय माहीत त्या पोरानं की माझी आई विधवा झाली. ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाने काय केलं का, माझ्या बाबाला सगळी लोक अंगण घालतात काय केलं का आई. आणि प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं ग, कुठं चालवलं ग. आणि प्रेत पेटवले होती पोरं म्हणतात आई काय केलं का माझ्या बाबाने, माझ्या बाबाला लोकांनी पेटवलं आहे, पेटलाय माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ती पोरग शाळेतल्या पोरांना म्हणतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळा लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये खेळतात आणि ते पोरग ओट शाळेच्या पायरीवर बसत. त्याला पोरं विचारतात तू आज खेळत का नाही, माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना म्हणून मी खेळत नाही. ती पोरं म्हणतात तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा मेलाय. ते पोरग घरी येताना आईला म्हणता मेलाय माझा बाप. या चार वर्षामध्ये तिसरीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. काय मदत, दारू पिणाऱ्या सगळ्या लोकांना सांगतो दारू भरपूर प्या, दारूवर कोणी बोलायचं नाही, दारूवर बोलायचं नाही, धर्मावर बोलायचं नाही, भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही, जो बोलेल त्याचा गेम. हा कलियुगात पथ्ये पाळायचे, बोलायचं नाही, दारूवर बोलायचं नाही. आमच्यासारखे बोलले का आमची लगेच क्लिप. इंदुरीकरांनी भाविकांच्या भावना दुखवल्या, झाला गेम. त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. मेलो 13 केळं वाटले विडी वाढदिवसाला 13 केळं, पण येळ भरपट्टी फळे वाट फळे वाट 13 केळं. 11 कार्यकर्त्यांनीच खाली 2 केळं शिल्लक राहिली. हा उबदार वस्त्रे वाट भिकारी तो आपल्यावर रगा वडून आणल्या. खरं बोलायचं नाही आणि माझा आयुष्यात तोच मोठा गुन्हा आहे. मी सगळ्यात मोठा गुन्हेगार काय आहे तर फक्त खरं, पण सांगा मला जाऊ द्या मूर्त्या परत बोलू नका. ही कीर्तन गरजेची नाही, गरजेची नाही, तुम्ही काहीच बोला. चला थोडं पुढं. ते पोरग बापाचं तुम्ही दारू पिणारे लोक ध्याना, दारू भरपूर पिहतात काय माझं म्हणणं नाही, कारण दारू बोलायचं नाही कोणी. दारू भरपूर प्या, आंघोळीला दारू वापरा, बाथरूमला दारू वापरा, वॉशिंगला दारू वापरा, फक्त तुम्ही बायका करू नका. हा दारू प्या लागेल तेवढी, आता संध्याकाळी मरणाची प्या, उलथा तिकडं काही करा, फक्त बायका करू नका. का माहिती का, दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. आणि जर कीर्तनात बसलेल्या कुणाला वाटलं ना महाराज दारुड्याला लय वाईट बोलला त्याला बोलवायचं नाही, त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय मग कळेल काय बांधलेलं आहे. आणि हे लग्न जमावणारे दलाल आहेत ना मधले दलाल, ही कमिशन घेणारे नालायक नीट आहे का, 50,000 रुपये घेता नालायक जमवायची पुरी कोण 50. रविवारी लग्न झालं मंगळवारी नवरी गेली आलीच नाही, आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहत का नाही, एक काम, दोन क्रोध, 3 गेलं बंबाल, लोभ, 4 मत, 5 मत्सर, 6 अहंकार. किती झाले, 6 कुठं ऐका, अजून 6 राहिले, 12, 10 राहिले. मी तू तुझ माझ सांचार त्या बाबळी पासून या बाबळी पत इकडली अख्खी इकी तुई जिरी
तुम्ही जिरावली नाही ना मी म्हणा म्हणा तू माझी नाही ना तू माझी नाही ना कोणाचीच नाही आणि कुठे जरी तू गेली ना तर सुखी म्हणन तुम्हीच सासूचं सुनाचं भांडण झालं ना सून म्हणती भूक 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 तुला काय भुकायचं भूक मला फक्त कुत्रे मांजर होऊ दे मग तू ये मी तू तुझ माझ सांचार दा अजून किती राहिली सा राहिली अशा पगार वाढव वाढव ना पाहुणे येतील येतील ना पाहुणे ना रेंज गेली काहींची रेंज लग्नच नाही काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसत नाही आता हे लग्न हायवे टच 20 गुंठे जमीन घेऊ शकता तुम्ही पण बायको नाही मिळणार आता जे राहिले ते जवळजवळ राहिलेच आता आता असंच कुणाचा तरी फोटो ठेवायचा ए आशा थोड्यावर आलं बरं का आता आशा इच्छा वासना तृष्णा मनसना आणि तितिक्षा 10-7-16 आता फायनल वाक्य बरं का म्हणजे पहिला मुद्दा संपणार आहे अज्ञानाची मुळी तोडा मी महाराज आहे काढून टाक डोक्यातून तू पागल आहे तू भगवंताचं लेकरू आहे आणि वारकरी संप्रदायाचा पाईक आहे अज्ञानाची मुळी तोडा ऐ अज्ञानाची मुळी तोडा परत फायनल करा मी देह नाही पांडुरंग माझा बाप आहे रुक्मिणी माझी आई आहे आणि पुंडलिक माझा भाऊ आहे आणि संत हेच माझं दैवत आहे हो हे जाऊ दे हे गाभा सोडून द्या परत वाक्य ऐका ए अज्ञानाची मुळी तोडा अहंकाराचं खोड कापा अज्ञानाची मुळी तोडा अहंकाराचं खोड कापा दोन्ही होताच्या मधी ए ब्रे दोन्ही होताच्या मधी रामकृष्ण हरीची कुराड घ्या रामकृष्ण हरीच्या कुराडीला गुरुकृपेची धार लावा त्याला वैराग्याचा दांडा बसवा आणि नित्य नियमाने अहंकाराच्या फांद्या तोडा तुम्ही देव व्हा परत ऐका गेलं बोंबाला सगळं अज्ञानाची मुळी तोडा मी नसलो तर कीर्तन कोण वाजवीन मी नसलो तर चाल हे दिंडीचं नियोजन आपण करतो अज्ञानाची मुळी तोडा अहंकाराचं खोड काय अहंकाराचं खोड कापा आज प्रत्येकाला काय झाला अहंकार अज्ञानाची मुळी तोडा अहंकाराचं खोड कापा दोन्ही होताच्या मध्ये हरिनामाची कुराड घ्या त्या कुराडीला गुरुकृपेची धार लावा आणि वैराग्याचा दांडा बसवा आणि 12 च्या 12 फांद्या तोडून टाका तुम्ही देव व्हाल पण हे कळायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं